तेजस तू कागदपत्रांवर सही करशील का नाही? तसंही हे असं एकत्र राहण्यात काही अर्थ नाहीये. आणि प्रभू निवास आता पूर्वीसारखं भक्कमही राहिला नाहीये. बघितलंस ना त्या दिवशी तात्यांबरोबर काय झालं? आणि तुझ्या एकट्याचा वाटा सोडला ना तर अख्खं घर तिच्या नावावर आहे, विसरू नकोस. तिच्यामुळे आपण घरात राहतोय, नाही तर हे घर केव्हाच गेलं असतं हातातून. तुला जी सरकारी नोकरी लागली ना ती आत्ता लागली तेजस, महिन्याचा पगार पण नाही झालाय तुझा असून. दादा सोड रे, आणि इथून पुढे मला दादा वगैरे म्हणायचं नाही. आजपासून तुझ्यासाठी तुझा मोठा भाऊ मेला. राष्ट्रहित. हा अश्रू का लपवताय? अश्रू का लपवताय? नाही, कुठे काय लपवतोय? बर, मग तुम्ही रडताय हे तुम्हाला तुमच्या बायकोला कळून द्यायचं नाहीये का? नाही, रडतोय कुठे? राष्ट्रही, बायका पुरुषांकडे मन मोकळं करून बोलतात, खूप रडतात, कारण त्यांना माहित असत आपल्याला समजून घेणार कोणीतरी आहे, विश्वास असतो त्यांचा. पण पुरुष बायकांसमोर का रडत नाही, का व्यक्त होत नाही? व्यक्त होणं, रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण नसतं राष्ट्रहित. शेवटी सगळ्यांनाच भावना असतात ना, आणि त्या व्यक्तही करायला हव्या. आणि भावना व्यक्त करायला खूप धाडस लागतं, आणि ते धाडस दाखवल्यावर डोळ्यातनं अश्रू आले तर त्या अश्रूंना वाट करून द्यायची. रडायचं, मोकळं व्हायचं, असं सगळं आत कोंडून ठेवू नका. मोकळे व्हा राष्ट्रही, रडा.